गुड मॉर्निंग फ्रेंड्स, न्यूमेरिकल एनालिसिसच्या लेक्चर नंबर 18 मध्ये काही एग्जांपल आज आपण घेणार आहोत। काय घेणार आहोत? एग्जांपल नंबर 10 बघा, ऑन पेज नंबर 22 वर, द पॉप्युलेशन ऑफ ए कंट्री इन द डेसिनेयल सेंसस वेयर एज अंडर एस्टिमेट द पॉप्युलेशन फॉर द इयर 1975। आपल्याला दिलेला आहे इयर, म्हणजे आर्ग्युमेंट एक च्या व्हॅल्यूज 1941, 1951, 1961, 1971, 1981, आणि पॉप्युलेशन इन लॅक्स दिलेला आहे आपल्याला वाय, विच इज इक्वल टू 46 लॅक्स 1941 मध्ये, 1951 मध्ये 67 लॅक्स, 1961 मध्ये 83 लॅक्स, 1971 मध्ये 95 लॅक्स, अँड 1981 मध्ये 102 लॅक्स, मीन्स 1 करोड 2 लॅक्स। हे पॉप्युलेशन आहे। आपल्याला पॉप्युलेशन काढायचं आहे 1975 च। आता सध्या जे सुरू आहे ते 2021 आहे, आणि आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे 1975 च, म्हणजे आपल्याला बॅकचं पॉप्युलेशन काढायचं आहे। बॅकवर्ड फॉर्म्युला वापरावा लागेल हे तर निश्चित झालं, आणि आपलं कॅल्क्युलेशन 1975 जर विचार केला तर 1971 95 लॅक्स आहे आणि 1981 102 लॅक्स आहे, आणि आपल्याला पाहिजे 1975। म्हणजे आपला कॅल्क्युलेशन तर इथं सहज लक्षात येते की 95 लॅक्सच्या वर येणार आणि 102 लॅक्सच्या आधी, म्हणजे कमी राहणार। बघू मग आता कॅल्क्युलेशन मध्ये काय येत। सोल्युशन, द गिवन डाटा आर, हे एरो जरी मी दाखवलेला असेल तरी आपल्याला हे पूर्ण लिहायचं आहे, इयर एक्स दोन डॉट 1941, 1951, 1961, 1971, 1981, पॉप्युलेशन इन लॅक्स वाय, 1941 च्या वेळेस 46 लॅक्स, 1951 च्या वेळेस 67 लॅक्स, 1961 या वर्षामध्ये 83 लॅक्स, 1971 या वर्षामध्ये 95 लॅक्स, आणि 1981 या वर्षामध्ये 102 लॅक्स। पॉप्युलेशन इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये आहे हे आपण लिहिल्याच्या नंतर किती व्हॅल्यूज आपल्याला दिलेले आहेत ते बघू। सोल्युशन, द गिवन डाटा आर लिहिलं, सिन्स 5 व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय आर गिवन, 1, 2, 3, 4, 5, म्हणजे आपल्याला फोर्थ डिग्री पॉलिनॉमियल पर्यंत अज्यूम करावं लागेल आणि अल्टिमेटली फिफ्थ डिफरन्स आपला रिझल्ट असेल। वी अज्यूम दॅट फोर्थ डिग्री पॉलिनॉमियल कॅन बी फिटेड, फोर्थ डिग्री पर्यंत इथं आपल्याला फिट होते कॅल्क्युलेशन। सो वी रिक्वायर्ड द एंट्री फॉर एक्स इज इक्वल टू 1975, हे आपल्याला काढायचं आहे। इथे एस्टिमेट द पॉप्युलेशन फॉर द इयर 1975 दिलेला आहे। इंटरवल किती आहे हो बघा, 1941, 1951, 1961, 1971, 1981, सो इंटरवल नेक्स्ट आर्ग्युमेंट मायनस बिफोर आर्ग्युमेंट जर केलं तर हा जो इंटरवल आहे तो कितीचा आहे, 10 चा आहे, 10 चा। म्हणून एच इज द इंटरवल ऑफ डिफरन्स इन, दॅट इज एच इज इक्वल टू 10। एक्स एन आर्ग्युमेंटच शेवटची व्हॅल्यू ए प्लस एन एच, एक्स एक्स झिरो म्हणजे पहिली व्हॅल्यू, एक्स वन म्हणजे दुसरी, एक्स टू म्हणजे तिसरी, अँड सो ऑन,
एक्स एन म्हणजे लास्ट व्हॅल्यू, इथं आपल्याला घ्यावं लागेल ए प्लस एन एच. एन इज इक्वल टू फोर आहे. काय आहे एन? म्हणजे नंबर ऑफ इंटरवल्स. हे बघा, एक इंटरवल, दोन इंटरवल, तीन इंटरवल आणि चार इंटरवल. सो टोटल नंबर ऑफ इंटरवल्स आर फोर. एन इज इक्वल टू फोर. जितक्या व्हॅल्यूज दिलेल्या असतील ना, त्याच्यापेक्षा एक न कमी इंटरवल राहणार ते. कारण की इंटरवल जर म्हणायचं असेल तर दोन व्हॅल्यू पाहिजेच पाहिजे. हेन्स एक्स फोर विच इज इक्वल टू ए ची किंमत, म्हणजे पहिला आर्ग्युमेंट 1941 प्लस एन म्हणजे फोर आणि एच म्हणजे इंटरवल ऑफ डिफरन्स इन 10, म्हणजे एक्स फोर इज इक्वल टू किती आलं? 1981. ए झिरो जर 1941 असेल तर एक्स वन येईल 1951, एक्स टू येईल 1961, एक्स थ्री येईल 1971 आणि एक्स फोर येईल 1981. वी नो दॅट यू इज इक्वल टू इन ब्रॅकेट बॅकवर्ड फॉर्म्युला यूज करायचा आहे, त्यामुळे आपण जो बॅकवर्ड न्यूटनचा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे त्याच्यामध्ये अनादर फॉर्ममध्ये सेटिंग केलेली आहे. ती सेटिंग काय आहे? यू इज इक्वल टू एक्स मायनस इन ब्रॅकेट ए प्लस एन एच होल डिवायडेड बाय एच. मग हेन्स यू इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू 1975 मायनस ए प्लस एन एच आपण एक्स फोर 1981 होल डिवायडेड बाय 10 विच इज इक्वल टू मायनस 6 डिवायडेड बाय 10 विच इज इक्वल टू मायनस 0.6. देन द डिफरन्स टेबल इज, किती व्हॅल्यूज दिलेल्या आहेत? टोटल 5. त्यामुळे आपल्याला फोर्थ डिफरन्स पर्यंत टेबल कन्स्ट्रक्ट करता येते. एक्स म्हणजे आर्ग्युमेंटच्या व्हॅल्यू, वाय म्हणजे एंट्रीच्या व्हॅल्यू, बॅकवर्ड फर्स्ट डिफरन्स, बॅकवर्ड सेकंड डिफरन्स, बॅकवर्ड थर्ड डिफरन्स आणि बॅकवर्ड फोर्थ डिफरन्स. म्हणजे नोटेशन हा जो डेल्टा आहे तो बॅकवर्ड नोटेशन आहे, बॅकवर्ड ऑपरेटर आहे. मग हे लिहित असताना एक एक ओळ सोडायची. 1941, 1951, 1961, 1971, 1981. करस्पॉन्डिंग एंट्रीज काय आहे वायच्या व्हॅल्यू? 46 लॅक्स. इन लॅक्स मध्ये आहे ना व्हॅल्यू. 46, 67, 83, 95, 100, 02. आता पहिला डिफरन्स जर काढायचा असेल तर सेकंड एंट्री मायनस बिफोरची एंट्री हे येईल 21, थर्ड एंट्री मायनस सेकंड एंट्री हे येईल 16, फोर्थ एंट्री मायनस थर्ड एंट्री हे येईल 12, 102 म्हणजे फिफ्थ एंट्री मायनस फोर्थ एंट्री 7. आणि हे लिहित असताना जसं एक एक ओळ मी आर्ग्युमेंटमध्ये आणि एंट्रीमध्ये सोडा म्हणालो, तर ती जे ओळ सोडलेली आहे ती कुठे कामी येते? या दोनच्या मधात डिफरन्स लिहायचं. डिफरन्स कुठे लिहायचं? या दोन व्हॅल्यूच्या मधात जी ओळ सुटलेली आहे ना तिथे लिहायचं. या दोनच्या मधात जी ओळ सुटलेली आहे तिथे लिहायचं. अशा पद्धतीनं डिफरन्स लिहिल्या गेलं पाहिजे. सेकंड बॅकवर्ड डिफरन्स 16 - 21 - 5, 12 - 16 - 4, 7 - 12 - 5. इथे सुद्धा काय करायचं? या दोन व्हॅल्यूच्या मधात जी लाईन आहे तिथे लिहायचं. ओके, दिसायला छान दिसते, समजायला सोपं जाते. कॅल्क्युलेशन बरोबर तुम्ही जी व्हॅल्यू पाहिजे तीच पिकअप करता, अन्यथा काय होईल? कुठली तरी वेगळी व्हॅल्यू घेऊन घेसाल, कॅल्क्युलेशन चुकून जाईल. डेल क्यूब वाय या दोनचं डिफरन्स -4 + 5 = 1, -5 + 4 - 1 आणि या दोनचं -1 - 1 - 2. तर हे झालं आपलं बॅकवर्ड डिफरन्स टेबल. आता व्हॅल्यूज घेत असताना बोर्डावर इथं मी आता हे वॅनिश करणार आहे त्याच्यामुळे इथं समजून सांगतो, मग डायरेक्ट व्हॅल्यू लिहू. आपल्याला
जे फॉर्म्युला लिहिणार आहोत त्या फॉर्म्युल्यामध्ये एफ ऑफ ए जे आहे ते एफ ऑफ ए च्या ऐवजी एफ ऑफ ए प्लस एन एच किंवा एक्स फोर ची व्हॅल्यू म्हणजे वाय फोर ची व्हॅल्यू ही येईल एक्स ए दोन डेल वाय ही येईल डेल स्क्वेअर वाय ही येईल डेल क्यूब वाय ही येईल डेल रेस टू फोर वाय ही येईल. आता फॉर्म्युल्यामध्ये हे काय आहे हो ही व्हॅल्यू असेल एफ ऑफ ए प्लस एन एच ही व्हॅल्यू असेल डेल एफ ऑफ ए प्लस एन एच ही व्हॅल्यू असेल डेल स्क्वेअर एफ ऑफ ए प्लस एन एच ही व्हॅल्यू असेल डेल क्यूब एफ ऑफ ए प्लस एन एच डेल रेस टू फोर एफ ऑफ ए प्लस एन एच. तर ह्या व्हॅल्यूज आपण कन्सिडर करणार आहोत. बॅकवर्डमध्ये लास्ट व्हॅल्यू अशा पद्धतीनं यूज करायचं, फॉरवर्डमध्ये वरून अशा यूज करायचं. ओके बघू मग आता कॅल्क्युलेशन. वी शॅल अप्लाय बॅकवर्ड फॉर्म्युला. वी हॅव काय आहे फॉर्म्युला, वाय इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एन एच प्लस यू डेल एफ ऑफ ए प्लस एन एच प्लस यू यू प्लस वन डिवाइडेड बाय टू फॅक्टोरियल डेल स्क्वेअर एफ ऑफ ए प्लस एन एच प्लस यू यू प्लस वन यू प्लस टू अपॉन थ्री फॅक्टोरियल डेल क्यूब एफ ऑफ ए प्लस एन एच प्लस यू यू प्लस वन यू प्लस टू यू प्लस थ्री अपॉन फोर फॅक्टोरियल डेल रेस टू फोर एफ ऑफ ए प्लस एन एच प्लस डॉट डॉट डॉट. तर मित्र हो हे फॉर्म्युला आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जर हे फॉर्म्युला जर आपल्याला आठवण नाही आलं किंवा लिहिता नाही आलं तर आपण व्हॅल्यूज भी ठेवू शकणार नाही आणि उत्तर भी आणू शकणार नाही बरोबर. तर फॉर्म्युला तर तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल. आता मी ऑलरेडीच तुम्हाला टेबल कन्स्ट्रक्ट करतानाच सांगून दिलं होतं की व्हॅल्यूज कशा घ्यायच्या. एफ ऑफ ए प्लस एन एच म्हणजे एक्स ए दोन अशा पद्धतीने ह्या व्हॅल्यूज घ्यायच्या, ते डायरेक्ट घेत आहे मी. आणि यू ची व्हॅल्यू जर आपण मायनस पॉईंट सिक्स काढलेली आहे सो विच इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एन एच म्हणजे 102 प्लस यू ची व्हॅल्यू मायनस पॉईंट सिक्स ब्रॅकेटमध्ये लिहा इंटू डेल एफ ऑफ ए प्लस एन एच म्हणजे 7 व्हॅल्यू काढलेली आहे आपण टेबलमध्ये बघू शकता प्लस यू म्हणजे मायनस पॉईंट सिक्स यू प्लस वन मायनस पॉईंट सिक्स प्लस वन म्हणजे पॉईंट फोर डिवायडेड बाय टू फॅक्टोरियल म्हणजे टू इंटू डेल स्क्वेअर एफ ऑफ ए प्लस एन एच मायनस फाईव्ह प्लस यू म्हणजे मायनस पॉईंट सिक्स इथं यू प्लस वन आहे म्हणजे पॉईंट फोर इथं यू प्लस टू आहे म्हणजे 1.4 अपॉन सिक्स इंटू डेल स्क्वेअर एफ ऑफ डेल क्यूब एफ ऑफ ए प्लस एन एच ची व्हॅल्यू मायनस वन आहे प्लस यू ची व्हॅल्यू मायनस पॉईंट सिक्स यू प्लस वन पॉईंट फोर यू प्लस टू 1.4 यू प्लस थ्री 2.4 डिवायडेड बाय फोर फॅक्टोरियल म्हणजे 24 इंटू डेल रेस टू फोर एफ ऑफ ए प्लस एन एच हे इथे मायनस टू विच इज इक्वल टू 102 मायनस या दोघांचं कॅल्क्युलेशन 7 × 42 4.2 प्लस हे टू कॅन्सल करून कॅल्क्युलेशन करून हा मायनस मायनस प्लस झाला आणि ही व्हॅल्यू आली 0.6. ओके प्लस हे मायनस आणि हे मायनस पुन्हा प्लस झालं पूर्ण याचं कॅल्क्युलेशन केलं ही व्हॅल्यू येते प्लस 0.056. गुणाकार तुम्ही करून घ्या, गुणाकार करण्यात वेळ घालण्यात काही मतलब नाही. आता इथे बघा ही मायनस टू आणि ही मायनस हे झालं प्लस आणि या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन केलं आणि त्याला डिवाइड केलं तर त्याची व्हॅल्यू येते 0.0672. आता जे प्लस प्लस आहेत त्यांची ऍडिशन करा 102.6 0.056 0.0672 काय आली याची ऍडिशन 2 3 1 म्हणजे 12 2 1 म्हणजे 7 2 0 1 ही आली ऍडिशन सो विच इज इक्वल टू 102.0672
72-32 आणि त्याच्यामध्ये आपल्याला -4.2 करायचं आहे. ते केल्यानंतर आपलं कॅल्क्युलेशन बघा, 2, 3, 2, 7 मधून 2 गेले 5 पॉइंट, 12 मधून 4 गेले 8, इथल्या हातच्या इथं 10 मधून 1 गेलं 9 राहिले. 98.5232 विच इज इक्वल टू 98.5232 अप्रॉक्सिमेट इन लॅक्स. हेन्स द पॉप्युलेशन फॉर 1975 इज एस्टिमेटेड टू बी 98 लॅक्स और 98.523 लॅक्स. तर मित्र हो, जे आपल्याला अपेक्षित होती व्हॅल्यू, उदाहरणार्थ 1971 आणि 1981 मधातला आकडा यायला पाहिजे होता, जो की इथं आलेला आहे 98.5232 लॅक्स. तर अशा पद्धतीनं आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत.